गाजो, ऐकू राजा बापाचं, शेतकरी कुटीचा आपल्याला सर्वांना विनंती आहे. पिंपळगावचं पाणी गेलं निश्चितपणाने पुतूरकरांना, दामणगावकरांना, पाडळण्यावाल्यांना सगळ्यांना त्याची झळ बसणार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आपल्या जागृती झाली तर फार मोठं आंदोलन करायची गरज नाही, परंतु जर तशी गरज निर्माण झाली तर जसं खाली सावंत साहेबांनी पिण्यात पंढरदऱ्याचं पाणी फेरवाटप करण्यासाठी मोर्चे काढायच्या 10-10 हजाराचे आणि सरकारला भाग पडलं ते पाणी द्यायला, तशा पद्धतीनं सुद्धा आपण आपल्याला बायका पोरून सहित बाहेर निघून आपल्याला सुद्धा शक्ती प्रदर्शन करून सरकारला दाखवावं लागेल. तर जर तुम्ही पाणी द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही एक थेंबही जाऊ देणार नाही. या भूमिकेत आपल्याला जागं व्हावं लागेल. आणि म्हणून पुढच्या 5-7 दिवसांमध्ये शासन स्तरावर काय काय होतंय त्याच्या अगोदर आपल्याला प्रत्येक गावात, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक शेतकऱ्याला ही माहीत पाहिजे की काय होतंय. म्हणून आम्ही तुमच्या गावामध्ये आज आलो. तुमच्या गावापासून आम्ही सुरुवात करतोय आणि आता आम्ही 15-15 मिनिट प्रत्येक गावामध्ये थांबत ही परिस्थिती सगळ्यांना सांगणार आहोत. तेव्हा आपल्या सर्वांना विनंती, बंधूंनो आपलं पाणी चाललंय, इकडून तिकडून मिळत नाही. एक वेळ आता मी म्हणतो 100-200 कोटी रुपये मिळतील, परंतु नदी पात्रात आडवायला पाणी 100 लिटर मिळणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आपलं पाणी आपण राखलं पाहिजे. कुणाला जर पाईपलाईन करा, पिण्याच्या पाण्याला आम्ही आडवे येत नाही. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात तुम्ही त्यांना प्यायला पाणी देत नसेल, जनावरांना पाणी देत नसेल, तर ते 100% दिलं पाहिजे. परंतु ते देताना नवा साठा उपलब्ध करा किंवा निळवंडेतल्या किंवा मुलांच्या बॅकवॉटरचा साठ्याचा वापर करा. कृपया करून आमच्या तुटपुंज साठ्याचा तुम्ही वापर करून आम्हालाही उघडं पाडू नका आणि त्यांनाही उघडं पाडू नका आणि आपलं राजकारण करू नका अशी विनंती या निमित्ताने त्यांना करतो. आमदार साहेबांना पुन्हा पुन्हा विनंती करतोय आम्ही प्रत्येक सभेमध्ये की तुम्ही, आम्ही तुम्हाला इतक्या मतांनी निवडून दिले, तुम्ही खऱ्या अर्थाने शासनामध्ये आमचे प्रतिनिधी आहात. पाण्यावर तुम्ही भाष्य करायला पाहिजे, जाणार आहे का नाही. तुम्ही बाकीच्या लोकांना पुढे करताय आणि जिल्हा बँकेचे संचालक सांगताय. जिल्हा बँकेचे संचालक जिल्ह्याच्या बँकेच्या ताब्यात सर पाणी नाहीये. कारखान्याचे व्हाईस चेअरमन सांगताय भूमिकर, कारखान्याच्या ताब्यामध्ये पाणी नाहीये. त्यांनी आज तर आपण उसाचा प्रश्न त्यांच्याकडे घेऊन जातोच ना, परंतु त्यांच्या ताब्यात जी गोष्ट नाहीये त्याच्यावर त्यांनी आधी परवानगी बोलू नये. ज्यांच्या ताब्यात आहे आमदारांनी आम्हाला सांगावं एक थेंब सुद्धा पाणी जाणार नाही आम्ही मान्य करू. परंतु दुसरे लोक सांगतायत आणि आमदार शांत बसतायत याचा अर्थ जरा आम्हाला शंका मोठ्या प्रमाणात येते. आणि खाली मोठ्या प्रमाणात टेंडर बिल्डर प्रशासकीय मान्यता हे सगळं होतंय. खाली ताकदवर लोक आहेत, आपल्याकडे तेवढे ताकदवर लोक नसते तरी आपल्याला संघटित शक्तीच्या जोरावर त्यांचा मुकाबला करावा लागणार आहे आणि मुळेचं पाणी दाखवावं लागणार आहे. आपण त्यासाठी सगळ्यांनी जागृत व्हावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. नमस्कार. आज आपण पिंपळगाव खांड धरण या ठिकाणचं जे पाणी संगमे तालुक्यामध्ये पठार भागामध्ये नेण्याचा जो काही डाव आहे तो हाणून पाडण्यासाठी पाणी बचाव कृती समिती, या कृती समितीने पिंपळगाव खांड धरण परिसरातील जे काही आजूबाजूचे गाव आहे त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये एक रॅलीचं नियोजन केलेलं आहे. आत्ताच नुकतीच रॅली दामणगाव पाट या ठिकाणी संपन्न झाली. निश्चित आपण त्या शेतकऱ्यांकडून, त्या लाभधारकांकडून जाणून घेऊया नक्की हे जे काही पाणी संगमे तालुक्यात नेण्यात येत आहे आणि ते बी पिंपळगाव खांड धरणातून, याबद्दल आपण काय सांगाल. गेल्या 10-12 दिवसापूर्वी लोकमत वृत्तपत्राला एक बातमी आली का पठार भागातील 11 गावं आणि 13 वस्तींना वाड्यांना 65 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली. आणि ती बातमी वाचल्यानंतर धामणगाव पाटपासून मोगरज, पांगरी, पिंपळगाव, लिंगदेव, लईत, चास, पिंपळदरी, वाघापूर, परत पलीकडचं लईत, बोरी ह्या लोकांनी ती चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू झाल्यानंतर लोकांनी जागृती एक लाऊडस्पीकरवर अनाऊन्सिंग केल्यानंतर लोक काल कुतुळा रस्ता रोको झालं, त्यामध्ये सुद्धा आम्ही सहभागी झालो. आमचं म्हणणं एक अगदी थोडक्यात आहे, थोडक्यात असं आहे किंवा ते पठार भागातली माणसं 100% आहेत, त्यांना पाणी प्यायला मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे. त्यांच्या जनावरांना पाणी मिळालं पाहिजे, 100% मिळालं पाहिजे. आम्हालाही मिळालं पाहिजे, त्यांनाही मिळालं पाहिजे. पूर्वी, सर्वात पूर्वी
आंबित धरणाची 2 TMC मागणी सर्वसाधारणतः 1988-89 साली झाली। तत्कालीन मंत्री महोदय आदरणीय पेचर साहेब यांनी पाठपुरावा केला, पण त्या अभयारण्य असल्यामुळं तिथं होत नाही। त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून 160 घनफूट आंबित धरण बांधलं। त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी छोटे मोठे खाली छोटे छोटे करीत करीत घुटीला 168 छोटा MI टँक बांधला, तरीही ते पाणी पुराना। 4 वर्षापूर्वी सर्वसाधारण 4-5 वर्षापूर्वी एक दुष्काळ पडला, तात्काळची योजना म्हणून कोथरूडची पिण्याची पाण्याची एक योजना तिथं टाकली आणि आमच्या गावची योजना टाकली। नोव्हेंबर सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच पाऊस संपल्यानंतर पहिलं रोटेशन जानेवारीमध्ये दिल्यानंतर सर्वसाधारण मार्च एप्रिलला आमच्या किटीवर आरक्षण लागलं। आरक्षण लागल्यानंतर आदरणीय तहसीलदार साहेबांनी MSEBला पत्र दिलं आणि आमच्या सगळ्या मोटरींचे वीज कनेक्शन बंद केले। सर्वसाधारण आमचं 80% गाव वाड्यानसून राहतं। सगळ्या गावांना MSEBला तहसीलदार साहेबांना विनंती केली, साहेब किमान 1 तास मोटरी चालू करा, आम्हाला पिण्याला जनावरांना पाणी मिळायला पाहिजे। त्यावेळेस 4 वर्षापूर्वी संपूर्ण धामगाव मोगरस निम्ब कोतुळ आंबोळ हे सगळे उद्ध्वस्त झालं आणि सगळी शेती कोलमडून गेली। सर्वसाधारण 20-20 लाख, 25 लाख, 30 लाख त्या काळातली पाईपलाईन आहेत आमच्या, आणि इतक्या मोठं कर्ज काढून आता कुठं 3-4 वर्ष झाले, चांगला पाऊस पडतोय, रोटेशन चांगले येतात, नदीत भरपूर पाणी आहे, आता भरपूर पाणी आहे, पण मागच्यासारखा 4 वर्षासारखा जर दुष्काळ पडला आणि जर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर पाऊस गेला तर नोव्हेंबरला जर रोटेशन दिलं तर इतक्या मोठ्याला पाईपलाईन झाल्यात। आमच्या गावामध्ये सर्वसाधारणतः 56-100 हॉर्सपॉवरचे डिपे आहेत, 100 हॉर्सपॉवरचे 56 डिपे आहे, मग पाणी किती उचललं जाते। आणि अशा प्राप्त परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर खडक तोडून फकलन खडक तोडून आणि जमिनी सपाटीकरण केले, त्या जमिनीला मुरमाट जमीन असल्यामुळं तिसऱ्या दिवशी पाणी लागते। कुतुळच्या शिवारामध्ये थोडीफार जमीन अशी आहे की तिला महिन्यानं पाणी दिलं तरी झालणार नाही, पण आमचं बाकी अख्खं धामणगाव आंबोळ मोगरस हे गावं चौथ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पाणी जर दिलं नाही तर सगळं जळून पिकं नष्ट होतात, ही वस्तुती आहे। भौगोलिक रचनाच आमची तशी आहे, म्हणून हे पाणी घारगावपर्यंत हे 4-5 लघु पाटबंधारे झाल्यानंतर घारगावपर्यंत न्यायचा प्रयत्न झाला, मग आमच्यातून कोथरूड पांगरीमध्ये वाद सुरू झाला। वर्षी आंबोळ असेन, पाटाळणा असेन, शेलद असेन, पैठण असेन, धामगाव पाट, तरी खालची लोक कोथरूडपासून मोगरसपासून तर चासपिंपळीपर्यंत हा वाद सुरू झाला। आदरणीय तत्कालीन पेचर साहेबांनी अजितदादांकडे आग्रह धरून, अजितदादांकडे आग्रह धरल्यानंतर त्यांनी हे 600 MSHP धरण तात्काळ निर्मिती केली आणि तो वाद संपुष्टात आला। आज कोथरूड मोगरसपासून आमच्या गावचे काही भाग 25% भाग त्या धरणात आहे आणि आम्ही सगळे शेतकरी चासपिंपळदरी तर पैठण शेलद पाडाळेपर्यंत गोण्या गोविंदाने एकमेकाला रामराम करतो, एकमेकाला गळा भेट घेतो। पण आता असे ह्या 14-11 गावांनी 13 वाड्यांचं आमच्या लाभ क्षेत्रात नसताना जर 65 कोटी रुपयाची पाईपलाईन जर झाली आणि तिला जर आरक्षण लागलं त्या धरणाला तर बाकी ते आरक्षण लागल्यानंतर परत ते लोक आमचं वरचं हक्काचं पाणी त्यांचं आहेच ते पिण्यासाठी हक्काचं मागितल्यानंतर त्यांची शेती संपेल, आमची शेती संपेल। यासाठी आम्हाला एक विनंती आमदार साहेबांना का जास्तीचं कुठंतरी उपलब्ध पाणी करा, नसेल तर निळवंडाचा उशीर कॅनल जातो चन्नापूर्वीपर्यंत स्टोअर टँक करून ते जवळचं न्या किंवा मुळा डॅममधून बॅकवॉटरमधून 6 TMC पाण्यामधून ते पाणी उपलब्ध करा। आणि एवढी मोठी 65 कोटी रुपयाची योजना इथून का पिंपळगावचा जर विचार केला तर ती याच्यातून सुद्धा होती, मुळा डॅममधून सुद्धा होती, तरी आमदार साहेबांना आमची विनंती आहे हा झालेला प्रस्ताव टेंडर न करता याला दुसरा पर्याय उपलब्ध करावा, हा संघर्ष थांबवा, एवढीच एक साहेबांना विनंती करतो, थांबतो, धन्यवाद। आमचा सवाल असा आहे की आज या धरणातून जे काय पाणी संगमनेर तालुक्याला जात आहे ही योग्य आहे की अयोग्य नाही? शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, 100% मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना, तिथल्या शेतकऱ्यांना जनावरांना पाणी मिळालं पाहिजे, 100% मिळालं पाहिजे, ते आमचे बांधवच आहे। पण पिंपळगाव धरण हे कॅचमेंट एरियात ती गाव नाही आहेत, मतदारसंघात आमच्या 100% आहेत पण आमच्या कॅचमेंट एरियात नाही, आमच्याकडे आहे ना आबावाडीपर्यंत, मग तिथं घारगाव असन, आबावाडी असन, कोठा असन, ह्या लोकांना पाणी उचलायचं आहे ना अजून प्यायला, अजून लिंगदेला उचलायचं आहे, चासला उचलायचं आहे, पिंपळदरीला उचलायचं आहे, वाघापूरला उचलायचं आहे,
अजून कुतुळला पाणी उचलायचे, कुतुळाच बोरीवर आहे, आम्ही केटीवर मध्ये अजून छोट्या केटीवर मध्ये आहेत, आंबोळला पाणी पाहिजे, पाडाळ्याला पाणी पाहिजे, मोगरसला पाहिजे, पांघरेला पाहिजे, हे 2001 जनगणनेनुसार ह्या जनगणनेचा विचार करता हे धरणं बांधलेले आहेत. 2022 चालू आहे, 2030 विचार करा लोकसंख्येचा. हे पाणी आमचं 50% आम्हालाच प्यायला लागणार आहे, आम्हाला शेतीला पाणी नाही राहणार. बाष्पीभवन वाहन पाणी सोडतो त्या खड्ड्याने जाणार, ते 10-15% जाते, शेतीला 15-20% पाणी राहते. तेव्हा आमची विनंती आहे, हे 100% आमच्या लाभ क्षेत्रातले नाहीत, त्यांना पाणी ह्या धरणातले देऊ नये. निश्चित. आज आपल्या गावची जी जल जीवन मिशन योजना आहे ती मंजूर आहे? मंजूर आहे, आमच्या गावातील नळ योजना मंजूर आहे. परंतु जे 13 गावांना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील 13 गावांना जे पाणी दिले जाते, आजची परिस्थिती अशी, आताशी आमच्या वडलोपार्जित लोकांनी गावातून नदी वाहताना पाहिली होती पण पाणी नव्हतं. तत्कालीन नेतृत्व आदरणीय पिचड साहेब असतील, गायकर साहेब असतील, यांनी प्रयत्न करून ती नदी बांधण्याचं काम केलं. आताशी आम्हाला कुठंतरी सुखाचे 2 घास त्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे मिळायला लागले. परंतु आज जर हा जर डावा असेल का हे पाणी पठार भागाला द्यायचं, आमचं दुमत नाही, त्यांना पाणी द्यावा, ते पण आमचेच बांधव आहेत. परंतु नवीन पाण्याचा साठा उपलब्ध करावा आणि मग त्यांना पाणी द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे. आणि आमचे सुखाचे दिवस हिरवून घेऊ नये ही आमची आदरणीय मंत्री आमदार साहेबांना विनंती आहे. निश्चित. आज आपल्या गावची जर परिस्थिती पाहता, डोंगराळ विभाग आहे, 2-3 दिवसाला पाणी लागत आहे आणि 2 दिवसाला पाणी लागत आहे. ही काही योजना मला वाटतं 600 MTFC जी काही योजना आहे आणि निवंड धर हे आपला पिंपाव खांड धरण नसून हे एक लघु पाटबंधारं आहे आणि त्याच्यातून हे काही पाणी उचललं जात आहे. हे पाणी उचलण्यासाठी कोणाची हरकत नाही आहे, परंतु पिण्यासाठी पाणी निश्चित गेलं पाहिजे. परंतु ते धरणातून उचललं गेलं पाहिजे का, यावर आपलं काय म्हणतं सर? हे पाणी ना धरणातून न उचलताना त्याला पर्यायी पाणी उपलब्ध साठा केला पाहिजे. आमची सर्वांची भूमिका तीच आहे. जी पाईपलाईन त्या पठार भागाला जी मंजूर झालेली आहे 65 कोटीची, पाणी उचलण्याला विरोध नाही. प्रथमतः तुम्ही ते पाणी निर्माण करा, मग त्यासाठी तुम्हाला त्यांना 200 MSFT पाण्याची गरज आहे किंवा 300 MSFT पाण्याची गरज आहे. तुम्ही त्याचा कुठंतरी तो सर्वे करून त्या ठिकाणी ते पाणी निर्माण करा, जरूर पाणी उचला. झाले काय सर, हे पिंपळ खांड धरणाची निर्मिती झाल्यानंतर आम्हाला जे आमच्याकडून खाली पाणी जायचं बघा गारगावपर्यंत, ते कुठंतरी थांबायला लागलं. आणि 2 वर्षापासून आमच्या भागात थोडंफार व कांदा ऊस ती पिकं चांगल्या पद्धतीनं शेतकरी घ्यायला लागले बारमाही. आणि याच्या अगोदरसुद्धा 2 वर्षापूर्वी अशी परिस्थिती झाली का, ह्या भागातलं पाणी गेल्याच्या नंतर सगळीकडे पाण्याची भीषण परिस्थिती होती. पिण्यासाठी पाणी सोडलं, लोकांनी सहन केलं ना, काही 1 कोटी रुपयाचं नुकसान ह्या शेतकऱ्यांचं झालं आमच्या भागामध्ये. मग मोगरज असेल, धामणगाव असेल, तिकडं आंबोळ कोतुळ असेल, संपूर्ण लोकांची तांब्याची पिकं असतील, ऊसाची पिकं असतील, पूर्णपणे बेचराग झाली ती. म्हणजे इतकं फार मोठं नुकसान 2 वर्षापूर्वी या भागातलं झालं आणि आज कुठंतरी ही पिंपळ खांड धरणाची निर्मिती झाल्यानंतर आमच्या भागाला थोडंसं सुगीचे दिवस या ठिकाणी आलेले आहेत. ते सुगीचे दिवस आमचे जर तसेच ठेवायचे असतील तर पर्याय पाण्याची निर्मिती करा आणि त्या ठिकाणावरून जरूर तुम्ही पाणी उचला. आम्हाला त्यांना पाणी द्यायला विरोधच नाही, पाण्याची निर्मिती करा तेवढी, त्यांना पाणी द्या. ते काही आपले भाऊबंद आहेत ना, आपले माणूसच तिथलाही बी ना, आपलाही बी पाण्याची प्रत्येकाला गरज आहे. आणि ह्या भागातलं अजूनही काय, आता आमच्या गावामध्ये 3 कोटीची जलजीवन मिशन अंतर्गत योजना मंजूर आहे, अजून वाड्यावर त्यांना पाणी द्यायचं आहे, तिचा प्रस्ताव आम्ही मंत्रालयात पाठवलेला आहे. तो मंजूर झाल्याच्या नंतर आम्हाला ह्या वाड्यावर त्यांना अजून आम्ही पाणी दिलेलं नाही गावामध्ये. आम्हाला आमच्या किटीवर मग पाणी समजा पाणी जर नाही आलं लवकर तर त्यालासुद्धा आरक्षण लावायची आज आवश्यकता भासते. आणि भविष्यात आत्ता आपण ह्या आजचा विचार करतो, याच्यानंतर लोकसंख्या वाढत राहणार आहे, पाण्याचा उपयोगसुद्धा तेवढ्याच प्रमाणात पुन्हा आपल्याला वाढवावा लागणार आहे. त्यासाठी या पुढं 20 वर्षाच्या काळाचं व्हिजन लक्षात ठेवून का पुढं आपल्याला किती पाणी लागेल याचा विचार करता त्यांनी पर्यायी पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करावी, त्यांना जरूर पाणी द्यावं. त्या बाबतीत आम्हाला काही तर विरोध करायचा नाही, पण आज जे पाणी चाललं हे पाणी जर खाली गेलं आणि पर्यायानं हे ते पाणी जर पिंपळ खांड धरणातलं खाली गेलं आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन तिकडे खाली गेल्या तर पर्यायानं त्याला आरक्षण लागेल. आणि आरक्षण लागल्यानंतर ज्यावेळेला पाण्याची टंचाई भासेल त्यावेळेला वर जी छोटी मोठी 4-5 MI टँक आहेत
ते पाणी पर्यायानं खाली सोडून त्या लोकांना द्यावं लागेल. मग ही वरची लोक त्या पाण्यामुळं पुन्हा वंचित राहतील. आणि हे जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर तुम्ही पर्याय पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करा, जरूर त्यांना पाणी द्या. हीच आमची भूमिका आहे या ठिकाणी. निश्चित आज 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 अकोले तालुक्यातलं हे जे काही धरण आहे, पिंपळगाव खांड धरण आहे, अजून वाड्यावस्त्यावर खरं पाहिलं तर हे पाणी पोहोचलेलं नाही. जलजीवन मिशन योजना जे काय अजून प्रस्तावित आहे, वाड्यावस्त्याव पाणी नाही गेलेलं. परंतु ही जी काही योजना संगमय तालुक्यामध्ये जाते, या धरणातून पाणी उचलण्याचा प्रयत्न होतो, याच्यासाठी आपलं मत काय असेल? पाणी इथंच कमी आहे, रब्बीच निघते फक्त. आज तू गुणाला काहीतरी पाणी एप्रिल मे मध्ये राहते. इथून मागं गहू आल्यावर पिकत होते, परत ते दिवस आम्हाला येतील. 15-15, 20-20 लाखाचं लोन काढलेले प्रत्येक शेतकऱ्यानं, ते अजून फिटलेलं नाही. आता कुठं सीख जरा यायला लागले तर काय म्हणतात आहे काय, तेवढ्या रुपयाचं धरण आहे ना, एवढी मध्ये त्यांची योजना आहे. त्यांनी त्या नदीमध्ये तेवढं हे करावं, टोर टँकर करावं, मग पाणी उचलावं. पाणी मिळणं शक्य नाही, कारण आम्हाला पुरत नाही पाणी. या मताशी तुम्ही सहमत आहात का, किंवा पाणी उचलून दिलं पाहिजे? सहमत नाही, नाही पाणी उचलून देणे सहमत. खऱ्या अर्थाने माननीय सीताराम पाटील गायकर साहेब, माननीय मधुकरावजी पिचड साहेब आणि अजित दादा यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने हे पिंपळगाव खांड धरण झालेलं आहे. परंतु सद्यस्थितीला असलेले आमदार किरण लामटे यांनी जी काय त्या योजनेसाठी जी काय मान्यता दिली आणि त्याच्या निविदा मागवल्या, म्हणजे टेंडर मागवले गेलेले, त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही काय, सन्माननीय विद्यमान आपले आमदार आदरणीय किरणजी लामटे साहेब हे जिल्हा परिषद सदस्यानंतर डायरेक्ट आमदार झाले, त्याच्यामुळे ह्या प्रशासकीय मान्यतेमध्ये त्यांना थोडीशी म्हणजे त्यांच्या लक्षात आलं नाही काही. हे समजा लाभ क्षेत्रातलं कसं कुठलं गाव आहे, समजा इकडं आबळवाडीपर्यंत लाभ क्षेत्रात गाव आहे पिंपळगावचं, म्हणजे कुठपासून धामगाव पाठपासून कोतुळ बोळेवाडी बोरी असं तर घारगावपर्यंत आहे, घारगाव आणि आबळवाडीपर्यंत आहे. हे त्यांच्या लक्षात नाही आलं, त्या लोकांना पाणी द्यावं लागणार आहे, त्यांना आम्हाला विरोध नाही करतायचं. उद्या आबळवाडीला जलयुक्त शिवार योजनेतून एखादी पाईपलाईन झाली, घारगाव एवढं मोठं गाव आहे, तिथं झाली, कोट्याला झाली, वनकोट्याला झाली, आम्हाला नाही विरोध करताय ना. कॅचमेंट एरियातली गावं आहेत ते, पण ही गावं ते सोडून ही जास्तीची गावं 12 गावं 13 वाड्या म्हणजे जवळजवळ सर्वसाधारण 20 गावं धरा ना तुम्ही, आणि 2030 विचार करा ना, ही शहरं तयार होतील त्यावेळेस 2030 मध्ये. 2001 जनगणनेनुसार ही धरणं झालेली आहेत. त्याच्यामुळं आमदार साहेबांना हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही, नवीन आमदार असल्यामुळे उलट त्यांच्या आरोप करणं चुकीचं आहे, त्यांच्या हे लक्षात आलं नाही, पण त्यांच्या ते आता लक्षात आलं आहे. ज्यावेळेस आम्ही या परिसरातल्या गावातल्या लोकांनी जनआंदोलन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांनी आज काहीतरी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नाशिकचे बोलवलेले आहेत, काही ठराविक कार्यकर्त्यांना बोलवलं आहे त्यांनी, त्या इंजिनियरांशी ते चर्चा करतील. तसं एक आमदार कार्यक्षम आमदार आहेत, ते 100% आता झोपत नसतील, याच्यावर पर्याय ते शोधणार. आम्हाला जसे ते आमदार झालेत, आम्ही आमचं पाणी नदीला येणारं पाणी कधीही आम्हाला जाऊ नाही लागलं. फोन करत तत्पोर आमचे, साहेब पाणी संपत आहे 10-12 दिवसात, कशाच दुसऱ्या दिवशी सोडतात साहेब, 2 वेळा पाणी सोडलं, 2 वेळेस असं सोडलं, मागच्या वेळेस मे महिन्या जूनमध्ये शेवटचं रोटेशन सोडलं, यंदा सुद्धा जूनमध्ये आम्हाला रोटेशन येणार आहे, जास्तीचं रोटेशन ते येणार आहे, पूर्वी ते मिळत नव्हतं आम्हाला. हे आमदार झाल्यापासून ते 100% मिळतं आहे, आमची त्यांच्याबद्दल तक्रार नाही. त्यांनी फक्त एक विनंती आहे, जास्तीचं जे लक्षात नाही आलं तुमच्या का बा, ही गावं आपल्या त्या पिंपळगाव धरणाच्या कॅचमेंट एरियात नाहीत, त्यांना जास्तीचं पाणी देताना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांची जरूर चर्चा करावी आणि त्याबद्दल ते काम करावं अशी विनंती करतो. निश्चित, म्हणजे आमदार किरण लामटे हे कार्यक्षम आमदार आहेत, आमच्या भावना कायम ते जाणून घेतात. आम्हाला अडचण आली तर दुसऱ्या दिवशीच पाणी सोडतात, हे असं हे धामगाव पाटवाल्यांचं म्हणणं आहे. परंतु आमदार नवीन असल्या कारणाने त्यांना काही गोष्टी माहीत नाही असंही त्यांनी नमूद केलेलं आहे. निश्चितच लाभ क्षेत्रातील गावांना पाणी मिळालं पाहिजे हे धामगाव पाटवाशियांचं म्हणणं आहे. परंतु जे त्या लाभ क्षेत्रामधील लोक नाहीत, जे गावं नाहीत, त्यांना पाणी देणं हे चुकीचं आहे. म्हणूनच ह्या पिंपळगाव धरणातील पाणी उचलण्यासाठी ह्या समस्त ग्रामस्थ धामणगाव पाट या परिसरातील लोकांचा 100% विरोध आहे. मी प्रतिनिधी संदीप दातखेळे, राजयोग न्यूज, अकोले.